सुस्वागतम, सर्वांना नमस्कार. मी नितीन पवार, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा फुलचिंचोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. या व्हिडिओमध्ये आपण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रोज वापरता येण्याजोगी 60 सोपी इंग्रजी वाक्य पाहणार आहोत. या 60 इंग्रजी वाक्याच्या सहाय्याने तुम्ही आणखीन 200 ते 250 सोपी वाक्य सहज तयार करू शकता. याच्यामुळे तुमची इंग्रजी नक्की सुधारेल, तुमची इंग्रजीची भीती नक्की कमी होईल. चला तर मग पाहूया 60 सोपी इंग्रजी वाक्य. मी मराठीमध्ये वाक्य सुरुवातीला लिहिलेले आहे, त्याला इंग्रजीमध्ये कसं ते वाक्य ट्रान्सफर करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सुप्रभात सर, याच्यासाठी इंग्रजी सेंटेन्स येईल. गुड मॉर्निंग सर, शुभ दुपार सर, गुड आफ्टरनून सर, शुभ संध्या सर, गुड इव्हिनिंग सर, शुभ रात्री सर, गुड नाईट सर. तुम्ही योग्य ठिकाणी पॉज करू शकता व याचा सराव करू शकता. यानंतरचे वाक्य पहा, मी आत येऊ का सर? मे आय कम इन सर? सर मी पहिल्या बाकावर बसू का? मे आय सीट ऑन द फर्स्ट बेंच? शेवटच्या बाकावर असते तर मे आय सीट ऑन द लास्ट बेंच? सर मी प्रतीकच्या शेजारी बसू का? मे आय सीट नियर प्रतीक सर? मी कोठे बसू सर? वेअर आय सीट सर? मी स्वच्छतागृहामध्ये जाऊ का? मे आय गो टू वॉशरूम सर? काही विद्यार्थी या ठिकाणी टॉयलेट हा शब्द वापरतात, तर टॉयलेटऐवजी वॉशरूम हा शब्द वापरा. मी पाणी पिण्यासाठी जाऊ का? मे आय गो टू ड्रिंक वॉटर सर? आम्ही बाहेर जाऊ का सर? कॅन वी गो आउट सर? आता तुम्ही खेळण्यासाठी जाऊ शकता, याच्यासाठी इंग्रजी वाक्य येईल नाव कॅन वी गो फॉर प्लेईंग सर? माफ करा सर, आज मला यायला उशीर झाला. सॉरी सर, आय केम लेट टुडे. कृपया माझा गृहपाठ तपासा सर. सर प्लीज चेक माय होमवर्क. सर आजचा गृहपाठ द्या. सर गिव टुडेज होमवर्क. सर आज कोणता वार आहे? व्हॉट डे इज टुडे सर? सर आज कोणती दिनांक आहे? व्हॉट डेट इज टुडे सर? आजचा दिनविशेष काय आहे? व्हॉट इज टुडेज डे स्पेशल? आज कीर्तीचा वाढदिवस आहे. टुडे इज बर्थडे ऑफ कीर्ती. आम्ही कीर्तीचा वाढदिवस साजरा करू का? कॅन वी सेलिब्रेट कीर्तीज बर्थडे? कीर्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. गिव बर्थडे विशेष फॉर कीर्ती. कृपया मला तुझा पेन दे. गिव मी युअर पेन प्लीज. माझ्याकडे पाहून हसू नको. डोंट लाफ ॲट मी. एकमेकांबरोबर बोलू नका. डोंट टॉक विथ इच अदर. माझ्यासोबत भांडू नको. डोंट क्वारेल विथ मी. माझा पेन मला दे. गिव मी माय पेन. तू तुझा पेन का आणला नाहीस? व्हाय यू डोंट ब्रिंग युअर पेन विथ यू? कृपया शांत बसा. व्हाय यू डोंट ब्रिंग युअर पेन विथ यू हे वरच्यासाठी आहे. कृपया शांत बसा याच्यासाठी येईल कीप क्वाईट. तुझ्याबद्दल अधिक माहिती सांग. टेल मी मोर अबाउट यू. तुझ्या कुटुंबाबद्दल अधिक माहिती सांग. टेल मी मोर अबाउट युअर फॅमिली. आजचा दिवस माझ्यासाठी महान आहे. टुडे इज ग्रेट डे फॉर मी. सर परीक्षा कधी आहे? वेन इज आवर एक्झाम सर? आमची परीक्षा कोठे आहे? फेअर इज आवर एक्झाम सर. उद्या शाळा आहे का? इज स्कूल ओपन टुमॉरो सर? उद्या शाळेला सुट्टी आहे. नो टुमॉरो इज हॉलिडे. तुला कोणता विषय आवडतो? विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट?
तुझा आवडता रंग कोणता? विच कलर डू यू लाईक मोस्ट? सर कृपया प्रश्न पुन्हा विचारा. यासाठी इंग्रजी वाक्य येईल प्लीज रिपीट द क्वेश्चन सर. आणखीन एक उदाहरण द्या. गिव वन मोर एक्झाम्पल सर. आम्हाला फक्त 5 मिनिटे द्या. गिव अस ओनली 5 मिनिट्स. आम्हाला आणखी 2 मिनिटे द्या. गिव अस अनादर 2 मिनिट्स प्लीज. मोठ्याने बोला सर. स्पीक लाऊडली सर. सर तुमचा आवाज ऐकू येत नाही, कृपया मोठ्याने बोला. सर युअर व्हॉइस इज नॉट कमिंग हियर, प्लीज स्पीक लाऊडली. सर फॉरेस्ट या शब्दाचा अर्थ काय आहे? सर प्लीज टेल द मीनिंग ऑफ द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. कर्नल या शब्दाची अचूक स्पेलिंग कोणती? पहा बऱ्याच मुलांना कर्नल या शब्दाची स्पेलिंग येत नाही, तर कोणती स्पेलिंग आहे पहा. व्हॉट इज करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड कर्नल? COLONEL. निमोनिया या शब्दाचा अचूक उच्चार काय आहे? व्हॉट इज द करेक्ट प्रोनाउन्शिएशन ऑफ द वर्ड निमोनिया? मी फळा स्वच्छ करू का? मे आय क्लीन द ब्लॅकबोर्ड सर? मी गोष्ट वाचू का? मे आय रीड द स्टोरी सर? आम्ही कविता गाऊ का? कॅन वी सिंग अ राईम? मला किती मार्क मिळाले? हाऊ मेनी मार्क्स आय गेट? मी त्या शब्दाचा अर्थ सांगू का? मे आय टेल यू मीनिंग ऑफ दॅट वर्ड? हे बरोबर आहे का? इज इट करेक्ट सर? मला निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आय वॉन्ट टू पार्टिसिपेट इन SA रायटिंग कॉम्पिटिशन. सर आम्ही आकृत्या काढू का? कॅन वी ड्रॉ डायग्रॅम सर? सर मला आणखी एक संधी द्या. गिव मी वन मोर चान्स सर. जेवणाची सुट्टी कधी आहे सर? वेन इज लंच ब्रेक सर? घंटा कधी वाजणार आहे? फेन विल द बेल रिंग? आम्ही चित्र काढू का? कॅन वी ड्रॉ अ पिक्चर? सर कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या, मला माझ्या वडिलांना फोन करायचा आहे. सॉरी सर कृपया तुमचा मोबाईल द्या, मला माझ्या वडिलांना फोन करायचा आहे. सर गिव मी युअर मोबाईल प्लीज, आय वॉन्ट टू कॉल माय फादर. सर श्रावणी आज शाळेला आली नाही, तिच्या वडिलांना फोन करा. सर श्रावणी इज नॉट कमिंग टुडे, कॉल हर पेरेंट्स. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स.